ची एक नवीन सवय जडली आहे. खरं तर माननीय मोदीजींच्या संदर्भामध्ये त्यांनी जे काही भाष्य केलं, जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकला तर त्या व्हिडिओतून प्रत्येक शब्दातून कोणाबद्दल भाष्य केलं हे अतिशय स्पष्ट होतं. मी शाळा घेतली नाही, त्याचा गावगुंडाशी काय संबंध आहे, त्यांचं जे काही भाष्य आहे ते भाष्य हे माननीय मोदीजींबद्दलच होतं. पण जेव्हा अंगठ यायला लागलं आणि त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही मंत्र्यांनी नेत्यांनी त्यांची बाजू घेतली नाही, तेव्हा ते नवीन नवीन विचित्र अशा पद्धतीने भाष्य करायला लागले. मला वाटतं की त्यांचा हा विचित्रपणा एक दिवस काँग्रेसला बुडवल्याशिवाय राहणार नाही. ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसला बुडवण्याचा संकल्प घेऊन काम करत आहेत असं मला वाटतं. महाराष्ट्रांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न याऐवजी ते अशा पद्धतीचं भाष्य करून आता एक नवीन महाराष्ट्राच्या पप्पूचा जन्म होतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.